अवश्रोतारम् अवदासारम् अवधातारम् अवानुचातमोशिष्यम् अवपश्चातात् अवपरस्तात् उत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्धवातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मये सञ्चिन्मया त्वमानन्दमयस्तं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दादिधियोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं दत्तो जायते सर्वं जगदं वत्तस्तिष्ठति सर्वं जगदन्वयि लेमिषति सर्वं जगदन्वयि प्रत्ययति त्वं भूमिरातो नलो निलोन्वः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्वस्वरो पाणी सोडा धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी। आता पुढे चौकोनी मंडल करून गुड खबरं ठेवा नैवेद्यार्थे गुड खात झाले वरती ठेवा ते पा चौकोनी मंडल करा खबर वरती ठेवा नैवेद्यार्थे देवायचा दोन तीन पळ्या पाणी घाला त्याला गंध फूल वाहून द्या शंख देवता भ्यो नमः सकल पूजार्थे गंध पुष्पं समर्पयामी। बाकीच्यांनी गंधावाला फूल वाहून द्या म्हणजे आपली पूजा झाली असं होईल गंध लावा आणि फूल वाहून द्या म्हणजे आपली पूजा झाली शंखाची। वरती ठेवला की वरती ठेवला की या गणपतीच्या पुढे ठेवा वाटी घ्या त्याच्यात ठेवा आणि त्याच्यावर बाकीच्यांनी गंध लावा फूल वाहून द्या म्हणजे तुमची पूजाची शंका। यस्मरे पुंडरीका शमसबाई अभ्यंतरे पूजा द्रव्याणि संप्रोक्ष आत्मानंच प्रोक्षयेत। आता मी आणतो दुसरी खुर्ची ते ताट आता आहे ना। आता हातात फूल घ्या गुरु महाराजांचं ध्यान करा तुम्हाला काय त्यांनी मंत्र सांगितलं असेल तो पाच वेळा म्हणा बाकीचं मी पाणी नाहीये बस। आता हातात फूल घ्या गुरु महाराजांचं मंत्र म्हणा पाच वेळेला जो तुम्हाला दिला असेल तो आणि मग आता त्यांचा ध्यान करायचंय बरोबर। अथ ध्यानम ओम सहजानंद गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष त्रपात स भूमिं विश्वतो रुत्वा त्यतिष्ठत्जाम् सद्गुरुदेवताभ्यो नमः। ध्यायामि ध्यायध्यानार्थे आवाहनार्थे पुष्पाणि समर्पयामि त्या पादुकांना फूल वाहून द्या आणि नमस्कार करा बस। आता ते ताट आहे ना ते ताट आता इथे खाली घेऊन घ्या ताट उचलून घ्या तुम्ही तुमच्या जवळ ताट ठेवा दोन मिनिटं मग मी सांगितलं की ते करा। आता परात मध्ये ठेवा परात मध्ये ठेवून द्या वरती चौरंगावर चौरंगावर ऍडजस्ट करा बरोबर परात नीट सावकाश राहिली ना व्यवस्थित राहिली बस हरकत नाही। आता हे पा पुरुष मंडळीने दरेकाने आता जास्त वापरू नका तुळशी मग लागत सर्व सामाचारे प्राण शक्ती ओम आम रीज वगैरे अस्या पादुकायाम प्राण प्रतिष्ठा पनेवनगा ओम आम रीम क्रोम अम यम लम क्रीम क्रोम अंसहा अस्या ओम प्राण प्रतिष्ठा पनेवनगा ओम आम रीम क्रोम अम यम क्रीम क्रोम अंसहा अस्या ओम। आता 15 वेळा ओंकार झाला असेल तर 11 वेळेला त्यांचा जप करा